नमस्कार, मी अनुप्रिया, MVTV च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर सुरक्षा विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर सुरक्षा विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी फळ मार्केटमधून 2 गोणी गुटखा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे गुटखा पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातल्यानंतर बाजार समितीच्या भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटमधील पान टपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जातो. फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवून गुटखा जप्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. उष्णतेच्या लाटेने राज्याची होरपळ सुरूच असून बुधवारी राज्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला आहे. उष्णतेच्या लाटेने राज्याची होरपळ सुरूच असून बुधवारी राज्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला आहे. राज्यात सर्वाधिक 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली आहे. विदर्भात येत्या 2 जून पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशाच्या दक्षिण व उत्तरेतील 15 राज्यांमध्येही सध्या उष्णतेची लाट आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. 30 मे पर्यंत रस्त्यांची व नाले सफाईची कामे पूर्ण करावीत असे आदेश देऊनही अद्याप ही सर्व कामे पूर्ण झालेली नाहीत. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सर्व प्राधिकरणांनी 25 मे पर्यंत मान्सून पूर्व सर्व कामे पूर्ण करावीत. रस्त्यावरील खोदकामांची परवानगी बंद करून 30 मे पर्यंत रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणाची कामे पूर्ण करावीत असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र दिलेली मुदत संपूनही शहरात ही सर्व कामे सुरूच आहेत. या कामांमुळे पावसाळ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील 95% नाले सफाईचा दावा पालिकेने केला असला तरी मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. पावसाळा सुरू होईपर्यंत ही कामे पूर्ण होणे अशक्य असल्याचे दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकर भरतीतील 4% आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकर भरतीतील 4% आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग, शारीरिक वाढ खुंटणे अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत 1% वाढीव जागा मिळणार आहे. नोकर भरतीसाठी दिव्यांगत प्रमाणपत्र आवश्यक असून उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 45 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दिव्यांग उमेदवारांच्या पदावर इतर व्यक्तींची भरती करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. 11वी 12वीच्या स्तरावर वास्तुकला हा पर्यायी विषय सर्व शिक्षण मंडळामध्ये येत्या काळात मिळणार आहे. 11वी विज्ञान शाखेनंतर प्रवेश परीक्षा देऊन थेट वास्तुकला अभ्यासक्रम निवडण्याऐवजी विद्यार्थ्यांना 11वी 12वीच्या स्तरावर वास्तुकला हा पर्यायी विषय देशातील सर्व शिक्षण मंडळामध्ये येत्या काळात मिळणार आहे. वास्तुकला परिषदेने याबाबत शिफारस केली असून अभ्यासक्रम ही तयार केला आहे. वास्तुकला हा वैकल्पिक विषय म्हणून 11वी 12वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा. या विषयाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना सर्व मंडळांना देण्यात यावी अशी शिफारस वास्तुकला परिषदेने मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. मुंबईच्या चौपाट्यांवर असणारी लाईव्ह गार्डची सुरक्षा आता तिपटीने टाईट झाली आहे. मुंबईच्या चौपाट्यांवर असणारी लाईव्ह गार्डची सुरक्षा आता तिपटीने टाईट झाली आहे. गेल्या वर्षी असणाऱ्या 37 लाईव्ह गार्डची संख्या यावर्षी 93 वर गेली असून राखीव मनुष्यबळासह हा आकडा 120 वर गेला आहे. या लाईव्ह गार्डच्या कामावर 12 सुपरवायझर्सची ही नजर असणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील दुर्घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.